नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, आज आपण एक अत्यंत महत्त्वाची बातमी बघतोय. बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांची खासदारकी जाणार आहे का? काय आहे नेमका प्रकार बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं. तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं. अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत ही निवडणूक अटीतटीची झाली. 2019 लोकसभेत प्रीतम मुंडे यांचा विजय झालेला होता, त्या खासदार झालेल्या होत्या. त्यांचं तिकीट नाकारून पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या विरोधात बजरंग सोनवणे यांनी ही निवडणूक लढवलेली होती. आता नेमका प्रकार आहे काय ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. का बजरंग सोनवणे यांची खासदारकी धोक्यात आलेली आहे आणि बजरंग सोनवणे यांची खासदारकी जाणार आहे का, अशा चर्चा का होत आहेत ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय. तर मंडळी, बीड लोकसभा मतदारसंघामध्ये गेवराई, माजलगाव, परळी, केज, बीड, आष्टी अशी विधानसभेची मतदारसंघ आहेत आणि या विधानसभेच्या मतदारसंघांमधनं बजरंग सोनवणे यांचा विजय झालेला होता. अगदी 6,585 इतक्या काठावरच्या मतांनी यांचा विजय झालेला होता. आणि आता त्याच मुद्द्यावर घाला घालत बजरंग सोनवणे यांच्या विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे, खासदारकी रद्द करा अशी ही याचिका आहे. आणि आरोप काय आहेत ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतो. तर मंडळी, याचिकेमधला आक्षेप काय आहे? काही मतदान केंद्रावरील मतांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. तसेच पोलिंग बूथ केंद्रांची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्ध करणं गरजेचं होतं, पण निवडणुकीच्या ऐन 3 दिवस अगोदर पोलिंग बूथ वाढवण्यात आले आणि या गलथान कारभारामुळे 4,261 मतदार मतदानांपासून वंचित राहिले. या मतदान केंद्रांवरील मतदान अवैध आहे, त्यामुळे ही मतमोजणी ग्राह्य धरली जाऊ नये अशी विनंती करण्यात आलेली आहे. तर माजलगाव शहरामधील बूथ क्रमांक 68 केंद्रावरील EVM मशीनमधील घोळामुळे 774 मतदान हे मोजण्यात आलेलं नाही आहे. वैध असणारं 1,156 पोस्टल मतदान हे बेकायदेशीरपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केलेलं आहे. तसेच निवडणूक निर्णय घोषित करताना 909 मतांचा फरक आढळून येतो आहे. हे सर्व मतदान निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारं आहे. प्रतिवादी बजरंग सोनवणे नामनिर्देशन फॉर्म भरत असताना शपथपत्रात खोटी माहिती पुरवलेली आहे आणि याआधी मुद्द्यांवर खंडपीठाने याचिका दाखल करून घेतलेली आहे. प्रतिवादींना 4 आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे, असं डॉक्टर शशिकांत ई शेकडे यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडलेली आहे. त्यांनी ॲडव्होकेट पृथ्वीराज ढाकणे, ॲडव्होकेट BS बोडखे, ॲडव्होकेट विशाल थावरे, ॲडव्होकेट RG नरवडे व NS राठोड यांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे. तर मंडळी, बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ही धुराळ उडवून देणारी निवडणूक ठरली. बजरंग सोनवणे यांच्या खासदारकी रद्द करण्यासाठी कोर्टामध्ये ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. बीडमध्ये या हाय वोल्टेज लढतीत बजरंग सोनवणे यांनी विजय खेचून आणलेला होता. त्यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केलेला होता. तर त्या विजयाला, निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेली आहे. माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, नारायण शिरसाठ यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि आज याचिकेवर न्यायमूर्ती AS वाघवसे यांच्यासमोर सुनावणी झाली असता सोनवणे यांच्यासह सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. 24 ऑक्टोबर रोजी याचिकेवरील पुढील सुनवाई ही होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. तर मंडळी, या संपूर्ण प्रकारामध्ये बजरंग सोनवणे यांची खासदारकी जाणार अशा चर्चा आता बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडनं केल्या जात आहेत. त्याचबरोबर पराभव जिव्हारी लागल्यामुळे पंकजा मुंडे यांच्या सहकाऱ्यांनी हा सगळा उपद्रव केला आहे असं बजरंग सोनवणे यांचे समर्थक हे म्हणत आहेत. तर या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतं?
बीड लोकसभा मतदारसंघामधनं बजरंग सोनवणे यांची खासदारकी रद्द होऊ शकते का? पंकजा मुंडे यांच्या पराजयाला पुन्हा एकदा या ठिकाणी विजयश्री खेचून आणण्यात दुबार निवडणूक होऊ शकते का? तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.